छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले रायगडावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत. निर्धार शिवसन्मानाचा असं या आंदोलनाला नाव देण्यात आलंय. राज्यपाल हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतरही कारवाई न झाल्यानं उदयनराजे आज रायगडावर जाऊन भूमिका मांडणार आहेत. काल उदयनराजे किल्ले रायगडाच्या दिशेनं रवाना झाले. आज सकाळी 8 वाजता महाडवरून ते पाचाडकडे निघणार आहेत. त्यानंतर जवळपास 9:15 सुमारास ते पाचाडला पोहोचतील आणि 9 वाजता उदयनराजे रोपवेनं किल्ले रायगडावर समाधी स्थळाकडे जाणार आहेत. 9:10 शिरकाई देवीचं दर्शन घेतील. होळीचा माळ इथे शिवस्मारकाला अभिवादन करतील आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर राजसदरेवरून ते आपली भूमिका मांडणार आहेत.